ही केंद्रे यांचा SRPF जवानांची बदली 15 वर्षाऐवजी 10 वर्ष करण्यासाठी गेल्या 15 दिवसापासून राहत्या घरीच आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. ठाकरे सरकारची दखल कधी घेणार असा सवाल देखील उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर डोंबिवली परिसरातील सर्व जवानांच्या घरातील पत्नींनी अश्विनी केंद्रे यांची भेट घेऊन विचारपूस केली, तसेच आपली व्यथा देखील मांडली. जर मागणी पूर्ण करायची असेल तर मुख्यमंत्री साहेबांनी व आदित्य ठाकरे यांनी जवानांची माफी मागावी व त्यांनी दिलेला वचननामा खोटा आहे असं जाहीर करावे. यामुळे समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी 1 डिसेंबर रोजी जसे मुंडन केले होते तसे त्यांच्या परिवारातील कोणीतरी मुंडन करावे, आम्ही उपोषण सोडतो असे ठामपणे त्यांनी सांगितले. कोणतेही निर्णय न झाल्यास उपोषण सुरूच राहणार असल्याचं देखील अमोल केंद्रे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य जे सरकार आहे, माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकच विनंती आहे की जे SRPFची जी बदली आहे 15 वर्षाची ती रद्द करून कृपा करून 10 वर्षाची करावी. कारण SRPच्या जवानांनी खूप त्रास सहन केलेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यांनी त्यांच्या कुटुंबांनी त्यांचे जे 6-6 महिने असतात गडचिरोलीचे जे ड्युट्या असतात, घरापासून लांब राहतात, परिवारापासून लांब राहतात, जे काही सणवार असतात त्या सगळ्यापासून कुटुंबापासून लांब राहतात. तर या सर्वांचे जो त्रास आहे त्यांनी सहन केलेला आहे तो तुम्ही लक्षात घ्यावा थोडासा आणि त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. त्यांचे खूप हाल चालले, तर एवढंच म्हणणं आहे आमचं सर्वांचं. आम्ही ज्या सौभाग्यवती त्यांच्या, आमचं सर्वांचं एवढंच म्हणणं आहे की कृपा करून त्यांचे 15 वर्ष कमी करून ग्रुपमधनं झालो आहे. आमची एकच मागणी एवढी की अश्विनी मॅडम यांची यांनी जे उपोषण केलं यांना सगळ्यांनी साथ द्यावी आणि SRPमध्ये जे लोकांना प्रॉब्लेम येते SRP जवानांना की त्यांना सणवार येते तर काहीच माहीत नसतं. त्यांनी म्हणजे आपले सण त्यांना कधीच माहीत नसतात, कधी मुलांची तोंडंसुद्धा पाहायला कधी कधी भेटत नाही त्यांना, असं म्हणजे खूप त्रास आहे त्यांना. त्याच्यासाठी त्या मॅडम जे ते उपोषण केले त्यांना साथ द्यावी सगळ्यांनी. नमस्कार, मी एक SRPF जवानाची व्यथित पत्नी आहे. असं मी का म्हणेन, कारण माझं लव्ह मॅरेज आहे आणि लव्ह मॅरेज असून सुद्धा माझ्या हजबंड सोबत मला अजिबात वेळ घालवता येत नाही. ही माझी खूप मोठी व्यथा आहे, कारण त्या हजबंडला माझ्यासोबत राहताच येत नाही. एवढं रात्रीचं तर रात्रीचं उठून जावं लागतं आहे या अवस्थेत आणि 6-6 महिने गडचिरोलीकडे काढावे लागतात. असं का SRPFलाच तिथे फक्त जॉब दिलाय का, असं आहे का की नक्षलवाद्यांसोबत फक्त SRPनेच लढायचं का, की आंदोलन काही झालं कुठे दंगल झाली का पहिली SRP हजर पाहिजे आहे या अवस्थेत, असं का, कशासाठी असं? आणि एवढं असूनच्या असून 15 वर्ष दिले जिल्हा बदलीला, ती 15-20 वर्ष होत आली तरी जिल्हा बदली होत नाही त्यांची. मग ह्या ज्या केंद्र मॅडमनी जे मुद्दा मांडलाय 10 वर्ष व्हावी, ह्या काय चुकीचं आहे आणि तरी का सरकारने एवढं अडवून धरावं? प्रतिनिधी भावनदास गायपडसह आधार न्यूज उल्हासनगर. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.